गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. तुम्ही जण काय चालले? आज फळपाके सगळं आवरून घेतलं आणि झाडांना पाणी द्यायचं चाललं आहे मस्तपैकी. इथं कडीपत्त्याचं झाडे सुकायला लागलं होतं ना, आणि सकाळचं नाही पाणी द्यावं तर उन्हाचं दिल्या उलट जास्तच झाडं सुकतात. तर बरेच झाडं आहेत कडीपत्त्याचे, पेरूचे आहेत. हे झाडं छोटे छोटे आहेत पण ह्यांना पेरू येतात. असे कडीपत्त्याचं झाड पण लावलं होतं. स्वयंपाक आवरून घेतला, पोरं शाळेत गेली, भांडे घासले आणि म्हटलं आता पाणी देत देत झाडांना कपडे धुवावती. आता हे भिजलंय मस्तपैकी. छान असं. चला काय काय चाललंय बघूया. आता चाललंय झाडांवरती पाणी, इकडची भिजावली असे छान. सकाळचं पाणी दिलं तरच आहे. आणि मला जर कपडे धुवायचे राहिले ते आज सगळं आवरून घेतलं आधी, झाडून हे काढलं स्वच्छ सगळं. खूप वारं सुटतंय त्याच्यामुळं किती झाडलं तरी काय, पाला तर पडतोय त्याच्यामुळं रोज एका ठिकाणी झाडांना पाणी द्यावं लागतं. आज इथं उद्या तिथं, कसं सगळे एकदा भिजत नाही ना विहिरीत पाणी थोडे. आणि गुरांना अजून खाय टाकायचे, पाणी पाजायचं. बसलेत ते वर म्हणलं कपडे धुवून घ्यावं होती. छान. काय नाही, काय सारखं काम चालू असतं. आणि काम तर करावंच लागतंय, नाही काम करून पण काय, कुणाला सांगायचं. आणि आज वाईट जराशी तब्येत खराब झाली, दमानीच कम चालले, उशीर झालाय. उशीर झालाय, पार 11 वाजलेत. धुवायची आधी गुरुपान दाखवायची आणि मग कपडे धुवायची. झाडांना पाणी देत 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 हे सगळं झाडून काढलं इकडचं. काल तिकडची झाडं सगळे भिजवलेत. हे सगळा परिसर स्वच्छ ठेवायचा म्हणजे पण हे नाही हो, एवढी झाडं लावल्यात म्हणल्यानंतर त्यांना पाणी पण द्यावं लागते, झाडून काढावं लागते सगळं व्यवस्थित. सुकलेली पालं सगळी लगेचच पडतात. हे झाडं कशाचं आहे काय माहीत नाही बाबा, खोकल्यासाठी वापरतात मग. असं देते झाडांना पाणी. हाताने आज दुखतात, आज तब्येत खराब झाली त्याच्यामुळं दमाने काम चालले. तसं करायचं, बाहेर ऊन पण लागते. तरी म्हणलं चला एक काढावा असाच व्हिडिओ, दाढांना ह्यांना पाणी देते. म्हणल्यानंतर सगळी जी ते आपापल्या कामाला गेली, पोरं शाळेत गेली, आत्यात काय गावावरून आल्या नाहीत अजून. बाप्पू गेले तर बामणाकडं, मत्र्याचं आमच्या वरिष्ठराद किती तारखेला येत आहे ते बघण्यासाठी. आता हा शेवटचाच महिना आहे ना, मग बघावं लागतं ते मिळालेल्या तारखेच्या वेळेस की किती तारखेला येत आहे किती नाही. त्यांना बापूंना म्हणणं या बघून तुम्ही, म्हणजे तसं नियोजन करायला आपलं आधीच सगळं व्यवस्थित. त्याच्यामुळे बापू गेले तर आता काय अजून आले नाही तर बघूया किती तारीख निघते काय. तर पुन्हा एकदा सगळ्यांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, बाय बाय सगळ्यांना. चाललंय हळूहळू काम. हात पण दुखतात, कामाचा लोड पडला की तसं होतंय. तर बाय बाय सगळ्यांना.